करण्यासाठी ते केलेलं. आला 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 दिसला, वाघाचं दर्शन झालं. आई शपथ कसला मोठा आहे बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम म्हात्रे तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपलं युट्यूब चॅनल प्रीतम म्हात्रे व्हिलॉगमध्ये. मित्रांनो, काल पुरंदर किल्ल्यावरचा शंभू जन्मोत्सव तो संपन्न करून मी कात्रजमध्ये वस्तीला राहिलो आणि आज सकाळी घरी जायलाच निघालो. परंतु आता जाता आता करणार काय, तर कात्रजमध्ये आहे तर मग विशिष्ट विचार केला की कात्रजमध्ये राजीव गांधी प्राणी संग्रहालय जे आहे ते खूप मस्त आहे बघण्यासारखं. मी स्वतः दोनदा व्हिजिट दिली होती परंतु माझा काही लॉग नव्हता. सो मी विचार केला चला आपल्या मित्रांसाठी तुमच्यासाठी हा व्हिलॉग बनवूया. सो मी आलो आता व्हिजिट द्यायला. तर खूप प्रचंड गर्दी आहे पाहू शकता. आज संडे असल्या कारणाने खूप सारी पब्लिक आलेली आहे, फॅमिली त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत वगैरे. तर आपण सुद्धा जाऊया तिकीट काढायला आणि डायरेक्टली काय काय प्राणी आहेत ते सुद्धा पाहायला. चला लेट्स गो. मित्रांनो, तिकिटाचा दर खालील प्रमाणे दिलाय. आपले 40 रुपये घेतलेत, लहान मुलांना 10 रुपये आणि हे सगळे तिकिटाचे दर. आता जस्ट मित्रांनो प्रवेश केले आतमध्ये इथे स्टार्टिंगला, कारण जे लागतायत आणि मस्त मेन्शन केलंय झू, खूप छान आहे. भोवताली सर्व झाड झुडप आणि हिरवगार निसर्ग, एवढं थंड वाटतं ना मित्रांनो. खरंच निसर्गाच्या सान्निध्यात आल्यानंतर एवढं भारी वाटतं. सगळं गार्डन काही इथे सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचा फॉलो केलं पाहिजे. ऍक्च्युली प्राण्यांना त्रास न देणं, कचरा न करणं. तो निघूया आता. सगळ्यात प्रथम आपल्या माकडांचं दर्शन झालंय. हा इकडे एक झाडावर आहे आणि त्यांची संपूर्ण जागा इकडे सुद्धा आहेत काही माकडं. आता आपण सर्प उद्यानात चाललोय साप बघायला. ही काही जी विकृती लोक आहेत तिथे असल्या सापांना असे दगड मारतात. खरंच असं काही करू नका मित्रांनो. हा बघा मोठा किती आहे. अरे बापरे, आता फणा उचलते जी काय खूप मोठा आहे आणि हा पण तेवढाच मोठा आहे. तो झाडावरचा साप ते आता घोळक्यामध्ये आलेला आहे तो बघा हळूहळू. इथे कासव आहेत, जरा शांततेत बसलेत. मित्रांनो, ह्या जाळीतून तो तुम्हाला अजगर दिसत असेल, खूप भला मोठा आहे आणि तो आता सध्या आराम करतोय. इथे घुणस आहे हे बघा आणि त्याची माहिती फलक इथे दिलेला आहे. आपल्याला कासव पाहायला मिळतात, हे वेगळ्या प्रजातीचे आहेत. याला चांदणी कासव असं म्हणतात आणि त्याची माहिती दिलेली आहे. या इथे छोटे कासव मोठे कासव असे आहेत. ग्रीन इक्वाना असं म्हणतात, सध्या फ्लॅश असल्याने दिसणार नाही तुम्हाला. हा बघा दिसला तुम्हाला मित्रांनो, रंग बदलतो वाटतं. आता आपल्या सध्या तो ब्राऊन कलर मध्ये दिसतोय आणि त्याची माहिती दिलेली आहे. इथे धूळ नागिन आहे. इकडे कोपऱ्यात अशी लपलेली आहे ती आणि सापाची कात म्हणतो ना ती इथे आहे. तस्कर तस्कर म्हणून बिनविषारी विषारी असे आहे हे बघा. इथे चापडा पाहायला मिळेल, ग्रीन कलरचा आहे. ह्या इथे आपल्याला आय थिंक सुसर पाहायला मिळते. हा सुसर आहे, कारण सुसीरचे जे दात असतात, तोंड असतो तो लांब लचक असतं. दोन आहेत इथे सुसर, एक दोन. हे बघा सुसर आहे मित्रांनो. इथे आपण जवळून बघतोय,
खरतर जेव्हा प्राणी शांत असतात त्यांना शांतच ठेवायचं, त्यांना कधी त्रास नाही द्यायचा. मित्रांनो, सुसेर नंतर आपण आता मगर बघायला आलोय. ती आराम करते, शांत बसले, पण कसली भयानक वाटते. मित्रांनो, या इथे पान कसं पाहायला मिळतं ते तर लाईटचं रिफ्लेक्शन असल्याने एवढं क्लिअर नाही दिसत, आणि तो पाण्यात आहे, पाहू शकता. इथे जे साप आहेत त्यांची माहिती आणि त्यांचं कसं ओळखायचं ही माहिती दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही सहजपणे त्यांना ओळखू शकता. त्याचप्रमाणे इकडे काही सेल्फी पॉईंट आहेत, सापांचे अनेक वेगवेगळे जे प्रकार आहेत त्यांचे चित्र आहेत, तुम्ही सेल्फी काढू शकता. आणि परिसर तर वा, एक नंबर. या इथे नागदेवता, आता त्यांनी फणा नाही काढलाय, परंतु पाहू शकता त्यानंतर इथे आहे दिवड, बिनविषारी आहे, पाण्यामध्येच आहे, थंडावा घेतोय कारण गर्मी खूप आहे. मित्रांनो, मित्रांनो घोरपल तुम्हाला माहितीच आहे, ती या इथे आहे, एकच आहे, शांत बसते, काय विचार करते माहित नाही. या इथे तुम्ही फोटो काढू शकता साप हातात घेऊन. अनेक लहान मुलं तसेच मोठी माणसं इथे फोटोशूट करतात. मित्रांनो, इथे भविष्यवाणी दर्शवले की 1800 किती प्राणी होते, 1900 किती होते, 2000 काय झालंय, आणि 21 सध्या काय अवस्था आहे. खरंच आपलं एक कर्तव्य आहे की निसर्ग आणि निसर्गाचे जे प्राणी आहेत त्यांना जपणं हे आपलं सर्वात प्रथम कर्तव्य आहे, कारण निसर्ग जपला तर आपण राहू शकतो. या इथे तुम्हाला अजगर पाहायला मिळेल, लांब लचक तो बघा. तर 10:30 वाजलेत आणि तरी प्रचंड पब्लिक आलेलं आहे एवढ्या लखलखत्या उन्हात, कारण निसर्ग काय असतं तो अनुभवाचा असेल तर तुम्हाला इकडे यावंच लागतं. मित्रांनो नक्की व्हिजिट द्या. ह्या इथे गिधाड आहे, तो आता जाळी असल्याने आणि उन्हाचा एवढा तडाखा आहे त्यामुळे क्लिअर दिसणार नाही. हा बघा मित्रांनो, बॅक साईडनं दिसते तिची पिसं दिसतात संपूर्ण. त्याच्यानंतर इथे बाजूला मोर आहेत, सिरियसली नाही तर जवळून आपण तिकडे जाऊ शकत नाही म्हणून, नाहीतर ते जाळीतून कॅमेरा अरपार गेला असतं ते आपल्याला समजलं असतं. फिरता फिरता सगळे अनेक मंडळी भेटतात. मित्रांनो तुम्ही कुठले? हडप सर. अरे जवळचेच आहेत. किती वेळ आला जवळ आहे म्हणजे किती वेळ आला सर? नाही म्हणजे तुम्ही इथे किती वेळा व्हिजिट दिली? सेकंड टाईम आलोय, हरकत नाही. माझा पण ऍक्च्युअली थर्ड टाईम आहे, पण तेव्हा मी व्हिलॉग करत नव्हतो, तर आज निमित्ताने मी आलो. आणि हा संपूर्ण परिसर आणि हा तलाव 135 मध्ये पसरलेला आहे, आणि असे अनेक मंडळी आपल्याला भेटताना दिसतील. मग आता कुठे सरळ सरळ तिकडे बघताना या, मित्रांसोबत जाऊया. मी पण एकटाच आहे, फक्त सोबत कॅमेरा आहे. लेट्स गो. मित्रांनो, या इथे घार आहे, पण तू खरं सांगतो या जाळीमुळे आहे ना मी फारसं नाही दाखवू शकत. हा संपूर्ण परिसर फिरण्यासाठी तुम्हाला 2 ते 2.5 किलोमीटरचा पल्ला गाठावा लागतो, त्यासाठी इलेक्ट्रिक गाडीसुद्धा आहे, तर तुम्ही त्याचाही प्रवास करू शकता. मस्त मजेशीर आहे, सगळं बघून होईल. आता पुढे आपण चाललोय. इथे बॅटरी ऑपरेटर जी बाई आहे, गाडी आहे, त्याचं इथं तिकीट आणि वेळ दिलेला आहे. आपले सबस्क्रायबर भेटलेत. नक्की व्हिजिट करा. ओके मित्रांनो, कुठून आलात? कराडवरून. साताऱ्याचे मित्र आहेत आपले. मित्रांनो, या इथे अस्वल आहे, तो आता सावलीमध्येच आहे, कारण ऊन खूप आहे, तो बघा आत्मेत चाललाय. आता दिसेल, हा दिसला. हा बघा, पाहू शकता अस्वल. दुसरा अस्वल सुद्धा आलेला आहे. ह्या इथे चितळ पाहायला मिळतात आपल्याला, सावलीमध्ये आहेत ते, तिकडे
आणि तसे ज्याची रेग्युलर स्वच्छता सुद्धा दादा करतात, खूप चांगलं मेंटेन केलंय. आणि इकडे तर काय कलपच आहे त्यांचा, बघा होते भरपूर आहेत. इथे सांबार पाहायला मिळतात ते बघा मित्रांनो, सांबार इथून लांब दिसत होता, आता इथून थोडं जवळ आलोय. हा तुम्हाला गवा पाहायला मिळतो. या इथे बांबूची अनेक झाडं पाहायला मिळतात, जाड जाड आणि उंच अशी. या इथे नील गाय पाहायला मिळते, ती आता सध्या सावलीत आराम करते, पण ऊन खूप तडाखा आहे. हे बघा इकडे बाजूला पण आहेत. या इथे सावलीत दोन हत्ती आहेत. खरं सांगतो उन्हाचा तडाखा एवढा आहे की त्या प्राण्यांनाही तो त्रास होत असणार, ते सावलीत थांबलेत. इकडे लांडगा चाललाय. हा बघा पळतोय. या इथे कालवीट बसलेले आहेत शांत असे. आपण आपला बसला आणि आपल्याकडेच बघतोय. कालवीट आहे तिथं, मादी आहेत काही कालवीटांच्या. इथे एक मोठा पाईप आहे आणि त्या लहान मुलाला खरं तिथून जाताना खूप मजा येते. एक मिनिट. छोटा बाबू आला गुहेतून आला. काय ना तुझ्या किती वर्षात आहे? अडीच वर्षात आहे. भीती नाही वाटली? खरंच खूप क्यूट आहे आणि त्याला खूप भारी वाटलं इथून जाताना. आता पुन्हा चालला रिटर्न तो बघा. थँक्यू दादा. हा एकंदरीत परिसर खूप सुंदर आहे. एवढा मोठा आय थिंक संपत आलेला इथून. खरंच भरपूर पब्लिक एवढी आहे ना प्रचंड, लहान मुलं आजी आजोबा सर्वजण येतात. सो तुम्ही सुद्धा आपल्या फॅमिलीला घेऊन इथे नक्की व्हिजिट करू शकता, मित्रांना घेऊन वगैरे खूप भारी वाटेल. साधारण संपूर्ण परिसर जर व्यवस्थित फिरला तर 2 तासामध्ये आरामात हा कवर होतो. तसं जर तुम्ही काही जेवण वगैरे आणलं असाल तर गार्डनमध्ये बसून तुम्ही जेवू सुद्धा शकता. उन्हाळ्यामध्ये एवढं थंडगार इथे वाटतं, ऊनी कडाक्याचा लागतो, पण ठीक आहे निसर्ग हाच आहे. मित्रांनो हा इथे सिंह आहे, तो आता झोपलाय आणि शक्यतो प्राण्यांना डिस्टर्ब नाही करायचा, कुठलाही आवाज वगैरे काय करायचा, नाहीतर त्याचा त्रास आपल्यालाच होऊ शकतो. स्वतः करू दे त्याला आराम, कारण ऊन सुद्धा तेवढंच लखलखतंय. आणि हा इथून आता समोरासमोर येते, किती मोठा आहे, अरे बापरे. तो झाडामध्येच गुंतलाय, ते सेफ आहे आपल्यासाठी. तो बघा तो बघा, अरे बापरे किती हाईट आहे त्याची. ये 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 सोना ये, तुला बघण्यासाठी ते केलेलं. आला 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 आला, दिसला वाघाचं दर्शन झालं. आई शपथ कसला मोठा आहे बघा. चालू आहे त्याचा वाघो वा. सही झाला, सही दिसला. बघा दोघं आता पुन्हा एकत्र आलेत. बसले नो. या इथे बिबटे आहे, तो आता झाडांमध्ये लपलेला आहे. हा बघा दुसरा इथे बसलेला आहे. मित्रांनो आता फायनली आहे आपल्याला दिसतो तो म्हणजे शेकरू, महाराष्ट्राचा राज्य प्राणी. आणि असं म्हणतात की महाराष्ट्रातले अनेक अभयारण्य आहेत, तर जिथे कुठे किंवा ज्या अभयारण्यामध्ये शेकरू आपल्याला दिसतो ना, तो परिसर किंवा तो अभयारण्य जैवविविधतेने खूप नटलेला असतो आणि खूप प्रचंड मोठा असतो, कारण हा दुर्मिळ प्राणी आपल्याला फार कमी लोकांना पाहायला मिळतो. संपूर्ण परिसर फिरून झालेला आहे. कोणत्याही सीझनमध्ये आणि सर्वांसोबत फॅमिली मित्रमैत्रिणी शाळेची ट्रीप वगैरे ऑल ऑफ सगळ्यांसाठी तुम्हाला खूप सुंदर प्लेस आहे. कात्रजमध्ये
सो तुम्हाला जेव्हा कधी यायचं असेल तर नक्की या. इथे बरेचसे प्राणी होते, त्यांच्यात काही प्रमाणात काही प्राणी बघायला नाही मिळाले, पण हरकत नाही, पुढच्या टायमिंगला कधी वाढतील, कारण मी बघितलं इथे काही कन्स्ट्रक्शन चालू आहेत प्राण्यांसाठी, ज्या प्राण्यांसाठी जे लागतं तसं, आणि खूप सारं मेंटेन पण चांगलं केलं आहे, अजूनही पुढे भविष्यात चांगलं करतील. सो तुम्हाला हा व्हिलॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि प्रीतम म्हात्रे व्हिलॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया आता नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय.